नमस्कार, मी पूजा। तासगाव नागेवाडी कारखाना बंद पाडणार याने धडा शिकवा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे। सभासदांच्या मालकीचा 150 कोटीचा तासगाव कारखाना 34 कोटींना स्वतःच्या खिशात घालणाऱ्या व नागेवाडी कारखाना बंद पाडणाऱ्या खासदार संजय पाटील यांना घरात बसवा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे। स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान हतनूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी सरपंच उत्तमराव पाटील, काशीनाथ पाटील, आनंदराव पाटील, मच्छिंद्र पाटील, पंडित शिंदे, रंगराव पाटील, भारत सावंके, रमेश लोखंडे, दिलीप पाटील, तानाजी पाटील उपस्थित होते। खराडे म्हणाले, खासदार संजय पाटील यांनी गेल्या 5 वर्षात कोणतंही विकासाचं काम केलेलं नाही, दिनकर आबांनी मोठ्या कष्टानं तासगाव कारखाना उभा केला। सभासदांच्या मालकीचा हा 150 कोटीचा कारखाना त्यांनी 34 कोटीला विकत घेतलाय, 6 कोटी रुपये राज्य बँकेत भरले। निवडणूक होताच हा व्यवहार पूर्ण केला जाणार आहे, परंतु हा व्यवहार पूर्ण होऊ देणार नाही। सांगली, तासगाव आणि अनेक ठिकाणी त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी घेतल्या आहेत, त्यांना आता निवडणुकीत जागा दाखवू द्या। खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर लढाऊ खासदार म्हणून विशाल पाटील यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं।